नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी. त्याच्यासाठी मी मेथीची भाजी निवडून अशी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवली आहे. ती सुकू नये म्हणून पाण्यामध्ये तशीच ठेवली आहे. आणि त्याच्यासाठी साहित्य टोमॅटो, लसूण, शेंगदाण्याचा कूट घेतला जाडसर करून, आणि मुगाची डाळ अशी भिजत घातली होती थोडा वेळ. ती मुगाची डाळ एकदम लाल तिखट, मीठ, जिरं, मोहरी. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल थोडंसं गरम झालं त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तळतळली की असं जिरं टाकून घेऊ. लसूण, लसूण चांगला तळसलं गेलंय आता. मीठ टाकून घेऊ म्हणजे टोमॅटो असं परतलं जातं पटकन. टोमॅटो असं परतलं की मिठीची भाजी टाकून घेऊ. टोमॅटो कसं त्याच्यामध्ये नंतर पण शिस्त चांगलं परतलं जातं, त्याच्यामुळे एकदम गाळ करून घ्यायची गरज नाही टोमॅटोला. मस्त गावरान भाजी भेटली मेथीची. हे सगळं आता एक जीव करून घेऊ आपण. काही टोमॅटो मध्ये टाकलं होतं परत पहिलं मीठ, आता परत थोडस त्याला टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि लाल तिखट, लाल तिखट पण आपल्या चवीनुसार कमी जास्त तिखट ज्याला आवडेल जसं तसं. आणि ही मुगाची डाळ भिजत घातली होती ती टाकून घ्यायची. सगळं एकदम एकजूट करून घ्यायचं आहे. चांगली भाजी शिजून घ्यायची अशी. आणि भाजी पूर्ण आता याच्यामधनं पाणी आटलं की नंतर मग शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा. भाजी आता झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेऊ व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं. भाजी आता एकजीव करून घेऊ. आपली ही मेथीची भाजी आता तयार आहे. कशी वाटली गावाकडच्या पद्धतीने आपली मेथीची भाजी केलेली? नक्की कमेंट करून सांगा. आपली आता ही मेथीची भाजी तयार आहे. आपली मेथीची भाजी तयार आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी, कांदा, काकडी. कशी वाटली मेथीच्या भाजीची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसोबत.